चला। गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंगच्या संक्रमणात्मक प्रदेशात आहोत आपण, म्हणून गुड आफ्टरनून म्हणा तरी चालेल, गुड इव्हनिंग म्हणा तरी पण चालेल. येस चला. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, व्हेरी गुड आफ्टरनून, शुभ दुपार, व्हेरी गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. येस येस येस. चला. येस, व्हेरी गुड आफ्टरनून, व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन, शुभ संध्याकाळ. आपण बरेच वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे लेक्चर्स अनअकॅडमीवर ह्या यूट्यूबवर घेत राहतो. आज दुपारी 1 वाजताच्या आसपास, 1 वाजता आपण आयोगाने सीसॅट क्वालिफाईंग केलं आहे, तर त्या क्वालिफाईंग सीसॅटची कशी तयारी करायला पाहिजे याच्यावर एक लेक्चर घेतलं. ऑलमोस्ट 1.25 तासाचं, 1.5 तासाचं लेक्चर झालं की सीसॅटची तयारी कशी केली पाहिजे आपण, जेव्हा सीसॅटमध्ये आता फक्त 66 मार्क्स मिळवणंच आवश्यक आहे किंवा सीसॅटमध्ये फक्त क्वालिफाय होणं आवश्यक आहे प्री क्लिअर करण्यासाठी, तर त्याच्या त्या दृष्टिकोनातून सीसॅटचा अभ्यास कसा केला पाहिजे हे बघताना आपण आज दुपारी सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. प्रयत्न केला बरोबर. आता एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे छोटासा, तसं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तो छोटासा आहे किंवा खूप मोठा आहे, पण पॉलिटीच्या दृष्टिकोनातून तो संसद ह्या टॉपिकमधला एक छोटासा पार्ट आहे ज्याचं नाव आहे अर्थसंकल्प. आपल्याला पब्लिक फायनान्स नावाचं एक टॉपिक अर्थशास्त्रामध्ये ज्याचं नाव त्याचा अर्थ होतो सार्वजनिक वित्त. हा जो टॉपिक आहे हा आहे सार्वजनिक वित्त नावाचा. यालाच तुमच्यापैकी काही जण राजकोषीय धोरण या नावाने ओळखतात. फिस्कल पॉलिसी म्हणतो आपण, है ना, फिस्कल पॉलिसी सार्वजनिक वित्त किंवा राजकोषीय धोरण असं म्हणतो आपण. तर हे फिस्कल पॉलिसी म्हणजे असतं काय, आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दोन प्रकारची धोरणं आहेत, दोन वेगवेगळी धोरणं आहेत. एक आहे चलनविषयक धोरण ज्याला आपण मौद्रिक धोरण असं पण म्हणतो, आणि दुसरं आहे राजकोषीय धोरण. चलनविषयक धोरण किंवा ज्याला मौद्रिक धोरण असं म्हणलं जातं, मॉनिटरी पॉलिसी, चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण म्हणजे आपल्या देशामध्ये चलन बनवण्याशी संबंधित कोणती संस्था आहे किंवा मुद्रा बनवण्याशी संबंधित कोणती संस्था आहे, तर RBI. मग ह्या RBI द्वारे राबवलं जाणारं धोरण जे चलनाशी संबंधित आहे ते चलनविषयक धोरण, किंवा मुद्रेशी संबंधित आहे म्हणून मौद्रिक धोरण. तर आपल्या देशामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारी दोन मुख्य बाजू आहेत, दोन मुख्य संस्था आहेत. एक आहे अर्थव्यवस्थेची जी वित्तीय बाजू आहे किंवा जी चलनाशी संबंधित बाजू आहे ती बाजू सांभाळणारी संस्था आहे मध्यवर्ती बँक, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो. आणि दुसरं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला राजकीय बाजूने सांभाळणारी संस्था आहे वित्त मंत्रालय. मग वित्त मंत्रालयामध्ये 6 वेगवेगळे विभाग येतात वगैरे, त्या गोष्टी आपण सगळ्या बघतो. पण इथं आपल्याला राजकोषीय धोरण हा शब्द जो बोलतोय आपण, तर तो राजकोष या शब्दापासून तयार झाला. राजकोष म्हणजे देशाचा पैसा. हा देशाचा पैसा आपण संसदेकडे दिलाय आणि संसदेच्या वतीनं हा देशाचा पैसा सांभाळतं शासन किंवा मेनली वित्त मंत्रालय. आणि म्हणून
राजकोषीय धोरण हे शासनाद्वारे राबवलं जातं. म्हणून जेव्हा आपण दोन धोरणांबद्दल बोलतो ना तेव्हा ओके हे आहे माझा छोटासा शॉर्ट स्वीट बायोडेटा आजपर्यंतचं यश. 2015 मी सेक्शन ऑफिसर झालो होतो, 2012 सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि प्लस व्हेरीफाईड एज्युकेटर आहेच अनअकॅडमीवर. आपण अनअकॅडमी ह्या MPSC साठी भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, तर अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या जेव्हा वेळ मिळेल. पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त या विषयातला आपण मनी बिल किंवा धनविधेयक हा टॉपिक बघणार आहोत आज. इथपर्यंत आपल्या देशात दोन मुख्य संस्था आहेत आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या, अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करणाऱ्या दोन मुख्य संस्था आहेत. आपल्याला धनविधेयक जो पार्ट बघायचा आहे तो राजकोषीय धोरणाचा भाग आहे, आणि हे राजकोषीय धोरण म्हणजे काय हे माहिती असावं म्हणून मी हे शॉर्ट सुरुवातीचं थोडंसं इंट्रोडक्शन घेतोय. तर अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन करणाऱ्या मुख्यतः दोन संस्था आहेत. एक आहे वित्त मंत्रालय, किंवा रादर फक्त वित्त मंत्रालय म्हणून आपण केंद्र शासनाला अंडर एस्टिमेट करू, केंद्र शासन म्हणूया बरोबर, जे लोकप्रतिनिधींचं गव्हर्नमेंट आहे, लोकप्रतिनिधी असणारी संस्था आहे. तर केंद्र शासन हे लोकप्रतिनिधी आहेत आपण निवडून दिलेले, आणि दुसरी आहे देशाची मध्यवर्ती बँक. ही दोन लोक मिळून, ह्या दोन संस्था मिळून देशाची अर्थव्यवस्था प्रामाणिकपणे सांभाळतात, आणि म्हणून अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी ह्यांना वेळोवेळी काही निर्णय घ्यावे लागतात किंवा काही धोरणं राबवावी लागतात. ह्यांच्या धोरणांना आपण केंद्र शासनाच्या धोरणाला म्हणतो राजकोषीय धोरण, कारण हे देशाच्या राजकोषाशी संबंधित आहे. प्रेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर फिस्कल पॉलिसी. आणि RBI जे किंवा मध्यवर्ती बँक, आपली मध्यवर्ती बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 1 एप्रिल 1935 स्थापना. ही मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक जे काही करते अर्थव्यवस्थेसाठी त्याला आपण म्हणतो चलनविषयक धोरण, यालाच मौद्रिक धोरण असंही म्हटलं जातं. प्रेमाच्या भाषेत याला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी. मुद्रा म्हणजे देशाचं चलन बरोबर. आपण म्हणतो ना, आपण आपली राजमुद्रा म्हणतो बघा, महाराजांची मुद्रा भद्राये राजते, आपण ते सगळं तुमच्यापैकी काही जणांनी वाचली असेल ती, प्रतिपंचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्य शा मुद्रा भद्राये राजते असं लिहिलंय, ती आहे आपली राजमुद्रा बरोबर. तर मुद्रा म्हणजे एखाद्या देशाचं चलन. आपल्या देशाचं जे चलन आहे ते मुद्रा आहे, ती RBI छापते, म्हणून मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण RBI राबवत. आता हे जे राजकोषीय धोरण आहे ना, हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपात मांडलं जात. राजकोषीय धोरण हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपात मांडतो आपण. आपल्या देशाचं राजकोषीय धोरण म्हणजे आपण मांडलेलं मेनली अर्थसंकल्प. तर केंद्र शासनाद्वारे मांडला जाणारा अर्थसंकल्प हा आपल्या राजकोषीय धोरणाचा सर्वात महत्वाचा अंग आहे, आणि ह्या अर्थसंकल्पाशी संबंधित धनविधेयक नावाचं एक अतिशय महत्वाचं विधेयक आहे जे आपल्याला माहिती असलं पाहिजे, मस्ट बरोबर. तर अर्थसंकल्पाशी संबंधित खूप महत्वाचं एक पॉइंट म्हणजे त्याला आपण म्हणतो धनविधेयक. तर हे धनविधेयक काय असतं, लेट्स सी आपण आजच्या लेक्चरमध्ये धनविधेयक किंवा मनी बिल काय असतं हे बघणार आहोत. आता हा टॉपिक दिसायला खूप छोटा दिसतो, धनविधेयक तर एक पूर्ण लेक्चरची काय गरज. तुमच्यापैकी काही जणांच्या मनात हा विचार पण आला असेल, पण हा टॉपिक जर इतका छोटा असता तर जवळपास आपल्याला खूप साऱ्या परीक्षांमध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलाय असं का दिसलं असतं, आणि ह्या प्रश्नामध्ये 50% मुलांचं उत्तर चुकलंय असं तर काच दिसलं असतं मला सांग. हा टॉपिक दिसताना खूप छोटा दिसतो पेपरमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये, तुम्ही काय म्हणाल संविधानाच्या कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या देण्यात आली, अजून काय तर करायचं नाही.
धनविधेयक ह्या टॉपिकमध्ये फक्त संविधानाचं कलम 110 मध्ये व्याख्या देण्यात आली एवढं जर तुम्ही पाठ करत असाल ना तर तुम्ही धनविधेयकाला खूप अंडर एस्टिमेट करताय असं म्हणूयात. धनविधेयकामध्ये काय काय येतं तर ह्या आजच्या आपल्याला टॉपिकमध्ये काय काय घ्यायचं. आयकॉनिक सबस्क्रिप्शन नावाचा एक सबस्क्रिप्शनचा प्रकार असतो अन अकॅडमीवर. तुमच्यापैकी बरीच जण प्लसला सबस्क्राईब करण्याचा विचार करत असतील, शक्य असतील तर आयकॉनिकला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला प्लसच्या बेनिफिट्स बरोबर काही ॲडेड बेनिफिट्स मिळतात. जसं तुम्हाला संदर्भ पुस्तकांचा एक सेट मिळतो, तुमच्या घरच्या ॲड्रेसवर पाठवला जातो. तुम्हाला मेंटरशिप सेशनमध्ये 1:1 ऑडिओ कॉलबरोबर मेंटर्सबरोबर जोडलं जातं, जे तुम्हाला तुमच्या डाऊट सॉल्व्ह करायला, प्लॅन बनवायला, स्ट्रॅटेजी बनवायला मदत करतील. तुमच्या शंकांना जास्त प्राधान्य दिलं जातं इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत. तर अनअकॅडमीला आयकॉनिकला सबस्क्राईब करा. प्लस तुम्हाला चालू घडामोडींचं मासिक, अप टू डेट मासिक दिलं जातं दर महिन्याला. तर बऱ्याच गोष्टी आहेत, तर आयकॉनिकला सबस्क्राईब करून घ्याल, जास्त फायदा होतो. आणि सबस्क्राईब करताना असा कोड असतो बघा प्रत्येक मार्गदर्शकाचा, वेगवेगळ्या लोकांचा आहे, सगळ्यांचा वेगवेगळा. माझा आर आर लाईव्ह आहे, कोणाचाही वापरला तरी चालतो, तुम्हाला 10% ऑफ मिळतं सबस्क्राईब करताना. बरं, धनविधेयकाबद्दल पाठ करताना किंवा धनविधेयकाचा अभ्यास करताना आपल्याला काय काय गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. पहिलं, व्याख्या. दुसरं, संसदेत मांडण्याची कार्यपद्धती, धनविधेयक संसदेत मांडण्याची पद्धती. तिसरं, राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेला वरचढ अधिकार. राष्ट्रपतींचं अधिकार क्षेत्र. ह्या तीन गोष्टी, ह्या चार गोष्टी तुम्हाला धनविधेयकाचा अभ्यास करताना माहिती असल्या पाहिजेत. धनविधेयकाचा जेव्हा अभ्यास करतो तर धनविधेयक म्हणजे एक्झॅक्टली काय, दुसरं धनविधेयक संसदेत कसं मांडायचं असतं, तिसरं आता आपल्याकडे संविधानाची दोन, संसदेची दोन ग्रह आहेत, एक आहे लोकसभा, दुसरा आहे राज्यसभा. ह्या संसदेच्या दोन ग्रहांपैकी काही विधेयकांच्या बाबतीत दोन्ही ग्रहांना आपण दोन्ही गृहांना समान पॉवर दिली आहे, पण धनविधेयकाच्या बाबतीत मात्र लोकसभेला थोडेसे वरचढ अधिकार दिलेत. आपण लोकसभेला वरचढ अधिकार आहेत धनविधेयकामध्ये राज्यसभेच्या तुलनेत. आणि राष्ट्रपतींची एक्झॅक्टली काय भूमिका आहे धनविधेयकामध्ये, ह्या इतक्या चार गोष्टी आपल्याला बघायच्यात. हे चार पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत धनविधेयकाबद्दल. तर ह्या चार पॉईंट्सवर आजचं लेक्चर आपण फोकस करूयात. बरोबर, एकच मिनिट, हा थोडासा आवाज ॲडजस्ट करतो, एकच मिनिट थांब. आवाज, हा, येस, नाव फाईन, गुड. तर आहे ना राहुल, गुड. तर धनविधेयकाशी संबंधित आपल्याला ह्या चार गोष्टी बघायच्यात, वन बाय वन बघूयात पुढं आपल्याला काय काय करायचं. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की तुम्ही पॉलिटीमध्ये, जेव्हा आपण पॉलिटी बघतो है ना, आपण आपल्या प्लस क्लासमध्ये ह्या पार्टवर खूप डिटेलमध्ये डिस्कशन घेतलेलं आहे.
विधेयकं जी असतात, तुम्ही पॉलिटीमध्ये किंवा आपण पॉलिटीमध्ये वाचतो की जी विधेयकं असतात ना, ती विधेयकं मुख्यतः तीन प्रकारची असतात, बरोबर? ती विधेयकं आहेत, येस, तर ही विधेयकं तीन प्रकारची असतात मुख्यतः, तुम्ही पॉलिटीमध्ये वाचता, ती तीन प्रकारची विधेयकं आहेत अशी. पहिलं घटना दुरुस्ती विधेयक, दुसरं धन विधेयक आणि तिसरं साधारण विधेयक किंवा ऑर्डिनरी बिल, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, मनी बिल आणि ऑर्डिनरी बिल. आपल्याला तीन प्रकारची विधेयकं अभ्यासतो आपण पॉलिटीमध्ये. ह्या तीनही विधेयकांमध्ये खूप सारे बेसिक डिफरन्सेस आहेत, म्हणजे हा हे विधेयक सुरुवातीला कोणत्या सभागृहात मांडावं, हे विधेयक संसदेत मांडताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे का, ह्या विधेयकावर जर दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झालं तर जॉईंट सिटिंग किंवा संयुक्त बैठकीची व्यवस्था आहे का, कोणत्या विधेयकाला आपण म्हणूयात की राज्यसभेपेक्षा लोकसभेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत, कोणत्या विधेयकामध्ये संयुक्त बैठकीची तरतूदच नाही आहे, राष्ट्रपतींनी संसदेने विधेयकं पास केल्यानंतर राष्ट्रपतींनी काय काय करता येतं, तर ह्या तीन चार गोष्टींशी संबंधित फरक आहेत ह्या तीनही विधेयकांमध्ये, बरोबर? घटनादुरुस्ती विधेयक, जेव्हा आपण घटनादुरुस्ती हा टॉपिक बघू, राष्ट्रपतींचा अधिकार किंवा घटनादुरुस्तीमध्ये कलम 368 अंतर्गत जेव्हा घटनादुरुस्ती बघू ना, तेव्हा घटनादुरुस्तीमध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल डिस्कस करूयात. जेव्हा आपल्याला संसदीय कार्यप्रणाली बघायची ना, कोणतंही विधेयक कायद्यामध्ये कसं रूपांतरित होतं, कोणत्याही विधेयकाचं कायद्यात कसं रूपांतर होतं हे बघायचं असेल, तेव्हा आपण साधारण विधेयकाचा त्यावेळी अभ्यास करू. आज आपल्याला धन विधेयकाचा अभ्यास करायचा आहे. जेव्हा धन विधेयकाचा अभ्यास करतो आपण, तर सगळ्यात अगोदर धन विधेयक संसदेत मांडण्याची कार्यपद्धती बघूयात, बरोबर? एकदा संसदेत धन विधेयक कसं मांडलं जातं, संसदेत त्याच्यावर कशी कार्यवाही होते हे बघूयात, आणि मग त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये धन विधेयक म्हणजे काय, धन विधेयकामध्ये काय काय गोष्टी येतात, कोणते कंटेंट असणाऱ्या विधेयकाला धन विधेयक म्हणावं ती व्याख्या बघूयात, आणि मग शेवटी लोकसभेचे अधिकार बघूयात आपण. तर सगळ्यात अगोदर धन विधेयक, तुम्हाला संविधानाच्या कलम 110 धन विधेयकाची डिटेल व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येनुसार, त्या व्याख्येमध्ये जे जे कंटेंट देण्यात आलेत ना, ते घटक ज्या विधेयकात आहेत त्या विधेयकाला आपण धन विधेयक म्हणतो. धन विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, धन विधेयक सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडता येतं, धन विधेयक सुरुवातीला राज्यसभेत मांडताच येत नाही. धन विधेयक सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडता येतं. तुम्ही धन विधेयक राज्यसभेत मांडूच शकत नाही सुरुवातीला. सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडता येते. डन, पहिला पॉइंट. आता होतं असं की समजा धन विधेयक आहे, कोणतं विधेयक आहे, हे झालं धन विधेयक आहे. धन विधेयक सुरुवातीला लोकसभेतच मांडता येतं, कारण धन विधेयक हा पैशाशी संबंधित विषय, पैसा लोकांचा आहे आणि लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं सदन आहे लोकसभा. राज्यसभा हे लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले लोक आहेत, ते राज्यांचं काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे, राज्यांचं प्रतिनिधित्व करतं राज्यसभा. प्रत्यक्ष लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सदन आहे लोकसभा, म्हणून लोकसभेला आपण जास्त अधिकार दिलेत. बरं, धन विधेयक सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडता येतं, विषय संपला. राज्यसभेत सुरुवातीला मांडताच येणार नाही. दुसरा पॉइंट, धन विधेयक जर तुम्हाला संसदेत मांडायचं असेल, संसदेत, आता आपण कलमात असं लिहिले बरं की धन विधेयक संसदेत मांडायचं असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते, असं आपण कलमात लिहिलंय की धन विधेयक संसदेत मांडायचं असेल. पण संसदेत इथं हा जो शब्द वापरलाय ना आपण संसदेत, त्याचा अर्थ होतो लोकसभा, कारण धन विधेयक आपण लोकसभेतच मांडू शकतो फक्त सुरुवातीला, राज्यसभेत सुरुवातीला जाऊच शकत नाही.
तर पहिला पॉइंट आहे धनविधेयक सुरुवातीला केवळ लोकसभेतच मांडता येतो. दुसरा, धनविधेयक संसदेत मांडायचं असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडता येत नाही, म्हणजेच लोकसभेत मांडता येत नाही. बरं, पुढे गेलो आपण. राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक. रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट इज आवश्यक आहे म्हणतो. राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक. डन. आता मी काय केलं, समजा मी शासन आहे, राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेतली आणि लोकसभेमध्ये धनविधेयक मांडलं. इथं आहे ना थोडीशी एक राजकीय बाजू पण लक्षात घ्यायला पाहिजे, एक पॉलिटिकल साईड. काय, समजा मी शासन आहे, माझं लोकसभेमध्ये बहुमत आहे, राज्यसभेत नाही आहे. बऱ्याच वेळा असं घडून दिसून येतं, तुम्ही पॉलिटीचा जेव्हा अभ्यास करता आपल्याला खूप साऱ्या वेळा असं दिसून येतं की एखादं शासन असं असतं ज्या शासनाचं लोकसभेत बहुमत आहे, राज्यसभेत बहुमत नाही आहे. मग त्या शासनाला माहिती आहे की आपण जर एखादं बिल मांडलं तर ते लोकसभेत इझिली पास होईल, राज्यसभेत पास नाही होणार कारण विरोधी पक्ष आहे राज्यसभेत. मग अशा वेळी राज्यसभेला बायपास करण्यासाठी, राज्यसभेला बाजूला ठेवण्यासाठी शासन बऱ्याच विधेयकांना धनविधेयकाचं, तुम्ही ते लहान मुलांचे चॉकलेट्स असतात जेम्स चॉकलेट खाल्ले असतील, आतमध्ये चॉकलेट असतं वरून साखरेचा लेअर असतो, किंवा काही मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या येतात आजकाल, त्या मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या सगळ्यांनी खाव्यात म्हणून त्या प्रत्येक गोळीला ना बाहेरून एक असा गोड लेअर लावलेला असतो साखरेचा किंवा चॉकलेटचा. म्हणजे येस मयुरी, ऑफकोर्स आहे, हे सगळीकडंच आहे ना बाळ, हे तुम्हाला राज्यसेवेत आहे, हे तुम्हाला UPSC ला आहे, हे संयुक्तला आहे, हे कंबाईंडला आहे, हे Group C ला आहे. हा पॉलिटिक्सचा आणि इकॉनॉमिक्सचा दोन्हीचा मिळून भाग आहे, म्हणून हा तर असा भाग आहे ना. सी, सार्वजनिक वित्त किंवा अर्थसंकल्प हा असा भाग आहे ना जो तुम्हाला पॉलिटीमध्ये विचारला जाऊ शकतो, राज्यघटना शासन पद्धतीमध्ये, आणि अर्थव्यवस्थेत पण विचारला जाऊ शकतो. म्हणून ह्या टॉपिककडे तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. कोणतीही परीक्षा देत असाल, तलाठीची परीक्षा देत असाल ना तरीसुद्धा नाही, कारण मागच्या कंबाईंडला पॉलिटीला, पॉलिटीने कशी वाट लावली आहे मुलांची ते बघा तुम्ही. उदाहरण नका रिस्क घेऊ. बरं, ऐका आता पुढं. तर मग काय होतं की दरवेळी मला माहिती आहे की माझं लोकसभेत बहुमत आहे, राज्यसभेत नाही आहे, तर मी काय करेल, मी जाणून बुजून एखाद्या विधेयकाला धनविधेयकाच्या स्वरूपातच मांडेल लोकसभेत आणि सांगेल वरून सगळ्यांना की नाही, हे लोकसभे हे धनविधेयक आहे आणि म्हणून विधेयक सुरुवातीला धनविधेयक आहे, हे लोकसभेतच मांडता येऊ शकतं म्हणून मी लोकसभेत मांडलंय. मग ह्यावेळी काय होईल, सत्ताधारी पक्ष किंवा शासन आणि विरोधी पक्ष यांचं भांडण सुरू होईल, मतभेद सुरू होतील. बरोबर, येस एक्झॅक्टली सुनील, तर सगळीकडेच लागतो आपल्याला हा विषय. तर ह्यांच्यामध्ये मतभेद होईल राज्यसभा आणि किंवा विरोधी पक्षांच्या शासनामध्ये. विरोधी पक्ष म्हणेल नाही नाही हे धनविधेयक नाहीच आहे, शासन म्हणेल नाही नाही हे धनविधेयकच आहे. का? कारण शासनाला पाहिजे की आपल्याला लोकसभेत पास करून घेऊ, राज्यसभेत जायची गरज नाही. विरोधी पक्षाला पाहिजे की शासनाला राज्यसभेत अडकवायचं आहे आपल्याला, आणि म्हणून दोघं जण भांडतील. आता हे भांडण कशामुळे निर्माण झालंय, हे विधेयक धनविधेयक आहे का नाही ह्या मुद्द्यावरून. जेव्हा कधी संसदेमध्ये आपल्या राजकीय क्षेत्रात असा गोंधळ निर्माण होतो, किंवा जेव्हा कधी संसदेमध्ये आपल्या राजकीय क्षेत्रात असं मतभेद निर्माण होतं की एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही, ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेचे जे सभापती असतात ना, आता काही पुस्तकांमध्ये लोकसभेच्या सभापतींना सभापती म्हणलंय, काही पुस्तकांमध्ये अध्यक्ष म्हणलंय, इट डझंट मॅटर. इंग्लिशमध्ये स्पीकर ऑफ द लोकसभा म्हणतात. बरोबर, तर स्पीकर ऑफ द लोकसभा जे असतात ना, लोकसभेचे अध्यक्ष, त्यांचा निर्णय अंतिम असतो. कधी पण जर एखाद्या विधेयकाबद्दल मतभेद झालं, सत्ताधारी पक्ष म्हणतोय धनविधेयक आहे, विरोधी पक्ष म्हणतोय साधारण विधेयक आहे, धनविधेयक नाही आहे, तर अशा वेळी मतभेद जेव्हा निर्माण होतो ना एखाद्या विधेयकाच्या स्वरूपाबद्दल, तेव्हा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम समजला जातो. विषय संपला. लोकसभेच्या सभापतींनी म्हणलं ना, येस नाही ना. सी, संविधानामध्ये आपण आहे ना खूप साऱ्या गोष्टींचं फ्रेमवर्क सांगितलंय, प्रत्येक गोष्टींचं आतमध्ये कंटेंट काय असेल हे नाही सांगितलं. तुम्ही बर्गर खाल्लाय, बर्गरमध्ये जी पॅटी असते मेन कंटेंट काय असतं, बटाटा. वडापाव खाल्लाय, मेन कंटेंट काय असतं, बटाटा. समोसा खाल्लाय, मेन कंटेंट काय असतं, बटाटा. वटाणे थोडेसे टाकलेले असतात. मग तिन्हीही गोष्टी बटाट्याच्या बनलेल्या आहेत ना,
मग मी माझ्या मनावर आहे, मी शासन आहे, मी मला जे सोयीस्कर पडेल ना ते मला बनवायचं आहे. म्हणून आपण फक्त ब्रॉड फ्रेमवर्क सांगितलेली आहेत खूप साऱ्या गोष्टींची संविधानामध्ये, प्रत्येक गोष्टीची तंतोतंत व्याख्या कशी सांगता येईल, कारण मागच्या वर्षी जी व्याख्या होती ना ती ह्या वर्षी बदलून जाते. तुम्ही दारिद्र्याचा अभ्यास केला असेल की भारतातल्या किती वेळा केला आपण दारिद्र्याबद्दल काय म्हणलं आपण, 1960-70-80 मध्ये आपण म्हणत होतो की ज्या व्यक्तींना 2 वेळेचं जेवण मिळत नाही, ज्या लोकांना दिवसाला 2250 कॅलरी ऊर्जा देणारा आहार मिळत नाही, ती लोक दरिद्री असं म्हणायचो आपण 1980 साली. आणि आज आपणच काय म्हणतो, नाही नाही फक्त अन्नावर कसं अवलंबून राहायचं, आपण का जनावर आहोत का की 2 वेळेचं जेवण मिळालं म्हणजे आपण गरीब नाही. मग आता आपण काय केलंय, 2 वेळेच्या जेवणाबरोबर शिक्षण, आरोग्य, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू ह्या इतक्या साऱ्या गोष्टी ऍड केल्या. आता दारिद्र्याची व्याख्या बदलली. तर ह्या दारिद्र्याच्या व्याख्या जशा बदलत गेल्यात ना तशा प्रत्येक गोष्टीच्या व्याख्या बदलत जातात. पुढे धनविधेयकाची जेव्हा मी व्याख्या सांगतो ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे खूप इझिली वापरता येतं आपल्याला आपल्या उद्दिष्टासाठी, बरोबर. म्हणून आता शिक्षण आणि आरोग्य टाकलं सोनी आपण, है ना, ते पण जर तुम्ही दारिद्र्य आपण प्लस लेक्चरमध्ये बघितलंय, जर तुम्ही दारिद्र्य बघितलं असेल तर दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती बघितल्या आपण, URP समान संदर्भ कालावधी, मिश्र संदर्भ कालावधी, सुधारित मिश्र संदर्भ कालावधी, है ना, URP, MRP, MMRP, 3 प्रकार बघितले. सुरेश तेंडुलकर समितीच्या अगोदर URP वापरायचो, तेंडुलकरांनी MRP वापरायला सुरुवात केली, मिक्स्ड रिकॉल पिरियड. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींच्या व्याख्या वेळेनुसार बदलत जातील. असंच इथं पण दोघं जण आपापल्या परीने गैरफायदा घ्यायचा किंवा फायदा घ्यायचा प्रयत्न करतील, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. बरं, ठीक आहे. कोणत्याही विधेयकाबद्दल मतभेद झालं तर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. लोकसभा अध्यक्षांनी सपोज निर्णय दिला की हे विधेयक धनविधेयक आहे, मतभेद संपलं. आता काय करायचं, तर कोणतंही विधेयकाला हे धनविधेयक आहे हे सांगणारं लोकसभा अध्यक्षांचं एक प्रमाणपत्र त्या विधेयकाच्या वर लावायचं असतं. फॉर एक्झाम्पल, समजा हे एक विधेयक आहे माझ्याकडं, बरोबर. आता ह्या विधेयकाला मतभेद झाला होता, सॉर्ट आउट झाला, लोकसभा अध्यक्षांनी निर्णय दिला की हा धनविधेयक आहे. ह्या धनविधेयकावर वर एक सर्टिफिकेट लावावं लागतं, हे विधेयक धनविधेयक आहे हे सांगणारं एक प्रमाणपत्र वर लावावं लागतं, आणि त्या प्रमाणपत्रावर लोकसभा अध्यक्षांची सही आणि शिक्का असावा लागतो. म्हणजे क्लिअर होऊन जातं की हे विधेयक धनविधेयक आहे. तर विधेयकाला धनविधेयकाला धनविधेयक आहे या अर्थाचं एक प्रमाणपत्र लावावं लागतं लोकसभा अध्यक्षांच्या सही आणि शिक्क्याने, बरोबर. हे झालं. आता लोकसभेमध्ये धनविधेयक मांडलं. आपण काय म्हणलं, सुरुवातीला केवळ लोकसभेत मांडता येते, राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक. जर एक टू द पॉइंट नावाचं मॅग्झिन येतं, अनअकॅडमी प्लसला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल तुमच्यापैकी त्यांना दर महिन्याला हे आपण सॉफ्ट कॉपीमध्ये मॅग्झिन देतो, एकदम अप टू डेट करंट अफेअर्सचं मॅग्झिन असतं. हे मॅग्झिन तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींची चांगली तयारी करून घेईल. एक आस्क मी अ डाऊट नावाचं एक फीचर आहे. हे फीचर प्लसला सबस्क्राईब केलेलं असलं तरी आणि नसलं तरी सर्व मुलांना उपलब्ध आहे. म्हणून दरवेळी तुम्हाला पैसाच असलं पाहिजे, आवश्यक नाही आहे, बरोबर. दरवेळी पैशाचीच दरवेळी फीसच भरलेली असली पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही आहे. काय करायचं, तर जेव्हा तुम्ही कधी PYQ सोडवत असता, काही टेस्ट सिरीजचे प्रश्न सोडवत असता, एखादा पॉईंट वाचता वाचता कन्फ्युजन येऊन जातं, त्यावेळी सरळ सरळ त्याचा फोटो काढून सबमिट करून टाकायचं, तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल. आणि तुमचं समाधान जर झालं नाही तर तुम्ही पुन्हा त्याचं रिव्ह्यू सुद्धा हे करू शकता, रिक्वेस्ट, बरोबर. तर ते आहे आस्क मी अ डाऊटमध्ये. आता पुढं सी, तुम्ही जर अभ्यास केला असेल ना पॉलिटीचा, होईल असं की आपण अर्थव्यवस्थेकडून डाऊट्स घेता 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 घेता, म्हणजे मी पुण्यावरनं निघालेलो असेल औरंगाबादला, पण उजवीकडे टर्न घेता 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 मी लातूरला पोहोचून जाईल आणि लेक्चर होतं औरंगाबादला जाण्याचं, असा प्रॉब्लेम होऊन जाईल. तर माझं इकॉनॉमिक्सचं लेक्चर आहे, पण तरी आता मी तुमचे काही डाऊट्स आहेत ते सांगतो. इंद्रप्रस्थ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची गरज नाही लागत, फक्त राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते, त्याचं एक ऍप्लिकेशन असतं, फक्त त्या ऍप्लिकेशनवर राष्ट्रपतींनी सही केली तरी बस झालं. त्या धनविधेयकावर राष्ट्रपतींची सही असण्याची आवश्यकता नसते सुरुवातीलाच. सुरुवातीला हे धनविधेयक आहे ह्या आशयाचं प्रमाणपत्र फक्त लोकसभा अध्यक्षांच्या सहीचं असतं, पहिलं पॉईंट. दुसरं, राष्ट्रपती कशी सही नाहीत करणार सांगा,
संविधानाच्या कलम येस आहे ना मनू, तो क्रायटेरिया आहे तीच. तर मी तुम्हाला तेच म्हणतोय ना की मी फरारी घेऊन आलोय, तुम्हाला लवकरात लवकर सिलेबस संपवून मला तुमच्या यशापर्यंत घेऊन जायचंय, पण तुम्ही मला पहिल्या गिअरच्या वर गिअरच टाकू देत नाहीत. मग त्या फरारीपेक्षा सिक्स सीटर परवडेल ना, ती वेगानं जाईल. धनविधेयकाच्या व्याख्येमध्ये येईल ना, हे तर आपण धनविधेयकाची कार्यपद्धती बघतोय आता. फक्त म्हणायचं काय मला की संविधानाचं कलम 74 काय म्हणतं की राष्ट्रपती आपल्या देशाचे सगळे राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. संविधानाचं कलम 74 उघडायचं आणि वाचायचं, बरोबर. तर हा, तर कलम 74 काय म्हणतं की राष्ट्रपतींना, कलम 52-53 वाचले तुम्ही, आपल्या देशासाठी एक राष्ट्रपती असतील आणि आपल्या देशाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या हातात एकवटलेली असेल, असं लिहिलं एकदम महान शब्दांमध्ये. कलम 74 काय म्हणतं लगेच की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल, आणि त्याच्या पुढे वाक्य काय म्हणलंय, आणि राष्ट्रपती आपलं कार्य करताना ह्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करतील. चा अर्थ कळतो ना, या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करतील. म्हणून पहिली गोष्ट, राष्ट्रपती संवैधानिकरित्या बांधील आहेत की त्यांनी पंतप्रधानांच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावं. त्याला काही अपवाद आहेत जे आपण पॉलिटीमध्ये बघतो, पण साधारण परिस्थितीत राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागतात. दुसरा पॉईंट, राष्ट्रपतींना कोण निवडून दिलंय, संसदेने. संसदेमध्ये कोणत्या पक्षाचं बहुमत आहे, सत्ताधारी पक्षाचं. आणि म्हणजेच ऑफकोर्स सत्ताधारी पक्षाचा जो व्यक्ती आहे ना, आत्ता सध्याला मला एक सांग, जर आत्ता सध्याला आपण एखादे काँग्रेसचे लीडर घेऊयात, एखादे काँग्रेसचे नेते, त्यांना जर राष्ट्रपती पदासाठी उभं केलं तर ते राष्ट्रपती म्हणून निवडून येतील का? नाहीत येणार, कारण काँग्रेसचं आणि विरोधी पक्षाचं बहुमतच नाही आहे. आत्ता सध्याला जर राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली तर कोण निवडून येईल, ज्याला BJP स्पॉन्सर करेल, ज्याला सत्ताधारी पक्ष स्पॉन्सर करेल. का? कारण तुम्ही राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत बघा ना, आपण संसद सदस्यांना खूप सारे अधिकार दिले, त्यांच्या मताला जास्त पॉवर दिली आहे संसद सदस्यांच्या, आणि खूप साऱ्या राज्यांमध्ये पण पुन्हा भाजपची सत्ताधारी पक्षाची सत्ता आहे आता. म्हणून राष्ट्रपती शेवटी सत्ताधारी पक्षाद्वारेच नेमलेला व्यक्ती असतो. रेअरली कधीतरी असं असतं की मागच्या शासनाने नेमलेला राष्ट्रपती ह्या शासनाच्या पण काळात येतो, तो कधीतरी शासनाच्या कामामध्ये विशेष अधिकार वापरू शकतो. पण राष्ट्रपती मेनली खूप वेळा राष्ट्रपती सत्ताधारी पक्षाद्वारेच नेमलेला व्यक्ती असतो, निवडून दिलेला. म्हणून राष्ट्रपती सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक निर्णयाला सपोर्ट करतो 99% वेळा. 1% वेळा थोडंसं काही विशेष राष्ट्रपती असतात जे स्वतःचे विशेष अधिकार वापरतात, वेटो पावर्स म्हणतो आपण ज्यांना. म्हणून राष्ट्रपतींनी सही नाही केली तर हा प्रश्नच येत नाही, राष्ट्रपतींना सही करावीच लागेल. पहिला पॉईंट. आणि दुसरं, राष्ट्रपतींना संविधानाचं पण बंधन आहे ना की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावं लागेल. मग राष्ट्रपतींना कसं असतं, आपल्याकडे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत, सिम्बॉलिक हेड आहे, ते त्यांना खूप जास्त पॉवर नाही आहे, म्हणून मानाचं पद आहे फक्त, बस. म्हणून राष्ट्रपती करतील, नका जास्त भानगडीत पडू. तुम्ही जेव्हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभे राहाल ना, तेव्हा तुम्ही तुमची पॉवर दाखवा. आता फक्त एवढंच अभ्यास करा. बरं, मग राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक लागते. धनविधेयकाबाबत जर मतभेद झालं ना, एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही असं जर मतभेद झालं, तर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. डन. आणि त्या धनविधेयकावर लोकसभा अध्यक्षांच्या सही आणि शिक्क्यांनी असणारं एक प्रमाणपत्र जोडावं लागतं. कोणतं प्रमाणपत्र? तर हे प्रस्तुत विधेयक हे धनविधेयक आहे हे सांगणारं प्रमाणपत्र ज्याच्यावर लोकसभा अध्यक्षांनी सही आणि शिक्का केलाय. प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते. झालं, धनविधेयक संसदेत मांडलं गेलं, मतभेद झाले, सॉल्व्ह झाले, त्या मतभेदावर आपण त्या विधेयकावर सर्टिफिकेट लावलं, सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून टाकले. आता संसदेमध्ये काम सुरू होईल धनविधेयकावर. काय होईल, समजा आपण सगळीजण लोकसभा आहोत असं म्हणूयात, धनविधेयक मांडलं.
लोकसभेत धनविधेयक पास व्हायला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे का? नाहीच येणार. 99.99% लोकसभेत धनविधेयक पास व्हायला प्रॉब्लेम येणार नाही, कारण शासन कोणाचं आहे? ज्या पक्षाचं लोकसभेमध्ये बहुमत आहे त्या पक्षाचं शासन आहे. मग आता समजा मी शासन आहे तर माझ्या पक्षाचं बहुमत आहे लोकसभेमध्ये, मी धनविधेयक मांडलं, हसत खेळत पास झालं, कारण माझीच लोकच मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटीने पास करायचं ना आपल्याला साध्या बहुमतानं, तर धनविधेयक लोकसभेत पास झालं कारण शासनाचंच बहुमत आहे. धनविधेयक अतिशय सहजतेने लोकसभेत पास होतं, बरोबर. आता धनविधेयकाची संसदेत मांडणी, पहिलं संसदेत मांडलं, राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन मांडलं, सगळं केलं. धनविधेयकाची संसदेत मांडणी, पुन्हा काय करायचं आता? हे धनविधेयक लोकसभेत अतिशय सहजतेनं पास होऊन जातं कारण लोकसभेत सत्ताधारी पक्षाचं बहुमत आहे. लोकसभेत सहजतेने इझिली पास होऊन जात, लगेच. हा, मला 100% वाटलं होतं, माहिती आहे, 100% वाटलं होतं कोणीतरी फायनान्स बिल बद्दल बोलणार, वित्त विधेयकाबद्दल, आणि तुम्ही माझ्या अपेक्षा एकदम सार्थ ठरवता म्हणून मला खूप बरं वाटतं. पण संविधानाच्या कलम 117 जे वित्त विधेयक दिलेत ना, तर ते दोन प्रकारचे असतात, वित्त विधेयक 1 आणि वित्त विधेयक 2. जेव्हा मी धनविधेयक तुम्हाला समजून सांगतो, एकदा का तुम्हाला धनविधेयक समजलं की त्याच्यानंतर मला वित्त विधेयक आणि धनविधेयकामध्ये काय डिफरन्स असतो ते सांगता येईल, बरोबर. म्हणून अगोदर धनविधेयक समजून घेऊ, है ना. तो माझ्या आजच्या लेक्चरचा पार्टच आहे की अगोदर धनविधेयक संपवायचं आणि मग शेवटी धनविधेयक व वित्त विधेयकात काय फरक असतो ते सांगायचं, बरोबर. ठीक आहे, लोकसभेत सहजतेने संमत झालं. आता लोकसभेत हे धनविधेयक संमत झाल्यानंतर आपण कुठे पाठवणार? दुसऱ्या सभागृहात. दुसरं सभागृह काय आहे? राज्यसभा. आता राज्यसभेमध्ये काय काय होऊ शकते खटाटोप ते बघूयात. धनविधेयक जेव्हा आपण राज्यसभेत पाठवतो ना, धनविधेयक राज्यसभेत पाठवल्यानंतर ओके, धनविधेयक आपण राज्यसभेत पाठवलं, राज्यसभा काय काय करू शकते बघा. हा अरे राहुल, तो खूप महत्वाचा पॉइंट आहे. आणि हा पॉइंट आहे ना, जर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटीचं पुस्तक वाचत असाल ना, तर त्या पॉईंट त्या पुस्तकामध्ये खूप छान एक्सप्लेन केलं आहे त्यांनी. लक्ष्मीकांत सरांचं जर इंडियन पॉलिटीचं पुस्तक वाचत असाल ना, तर त्यांनी वित्त विधेयक आणि धनविधेयक उत्कृष्ट पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. एकच पॅराग्राफ आहे, छोटासा, 5-6 लाईनचा, पण दुनिया हिला देंगे, इतका सोपा एकदम. म्हणून ते वाचायचा प्रयत्न करा. बरं, आता धनविधेयक लोकसभेत संमत झालं, आणि मग आपण ते राज्यसभेत पाठवलं. धनविधेयकाचं राज्यसभेत सादरीकरण झालं, सादर केलं आपण बिल फ्लोअरवर. आता काय होतं माहितीये? सगळ्यात अगोदर तर राज्यसभेला वरच दिसतंय असं की आपण काय म्हणलंय, विधेयकावर प्रमाणपत्र लावावं लागतं की प्रस्तुत विधेयक हे धनविधेयक आहे. तर राज्यसभेला वरच दिसलं की अरे हे धनविधेयक आहे. ह्याच्यामुळं काय होईल? तर पॉइंट्स व्यवस्थित लक्षात घ्या, मला काय काय म्हणायचे ते. पहिलं, राज्यसभेला धनविधेयकाच्या बाबतीत काहीच महत्वाचे अधिकार दिलेले नाही आहेत, काहीच म्हणजे एक सुद्धा नाही. राज्यसभेला धनविधेयकाच्या बाबतीत काहीच महत्वाचे अधिकार देण्यात आलेले नाही आहेत. मग आपल्याला वाटतं अरे राज्यसभा तर युजलेस आहे, मग नाही आहे. असे 4 परिस्थिती आहेत, आपण लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेचा विशेषाधिकार जेव्हा बघू, एक लेक्चर घेणार आहे मी, की कुठं कुठं राज्यसभेला जास्त पॉवर आहे. काही ठिकाणी लोकसभेला जास्त पॉवर दिली आहे, पण आवश्यकता आहे. काही ठिकाणी राज्यसभेला जास्त पॉवर आहे. 4 असे ठिकाणं आहेत, जेव्हा आपण पुढे बघूयात पॉलिटीचं जेव्हा लेक्चर घेऊ, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की राज्यसभेला सुद्धा काही ठिकाणी खूप महत्वाचं स्थान दिलं आहे. इथं मात्र लोकसभेला आहे, तर इथं राज्यसभेला काहीच अधिकार देण्यात आलेले नाहीत महत्वाचे. मग काय करायचं? समजा आपण सगळेजण राज्यसभेत आहोत, सकाळी सकाळी एकदम आपल्याकडे विधेयक आलं आपल्या सभागृहात, वरच लिहिलेलं आहे की संबंधित प्रस्तुत विधेयक हे धनविधेयक आहे, खाली लोकसभा अध्यक्षांची सही शिक्का केलेली, आपल्याला संपलं, आपलं काही केम, आपलं काही कामच नाही. धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभेला काय अधिकार दिलेत माहित आहे? धनविधेयकाच्या बाबतीत राज्यसभा फक्त 2 आठवडे चर्चा करू शकते, 14 दिवस चर्चा करू शकते, मतदान सुद्धा नाही. राज्यसभेला धनविधेयकावर फक्त
14 दिवस चर्चाच करता येते, मतदान घेता येत नाही, काहीच नाही करता येत, फक्त 2 आठवडे चर्चा बस. धनविधेयक जसंच राज्यसभेमध्ये येईल ना, 2 आठवडे चर्चा करता येते, फक्त चर्चा करायची बस. म्हणजे राज्यसभेला धनविधेयकाच्या बाबतीत आहे फक्त 14 दिवस, ओनली 14 डेज. येस स्वाती, ते तुम्ही चक दे इंडिया नावाचा एक मूवी बघितला असेल तर त्या तो म्हणतो ना 60 मिनिट असतात, मला आय डोंट नो ते एक्झॅक्टली मिनिट्स नाहीत आठवत आहेत, पण शेवटी शाहरुख खान म्हणत असतो त्यांच्या टीमला की ये 60 मिनिट तुमसे तुम्हाला खुदा भी नहीं छीन सकता. तसं आहे, आपण राज्यसभेला म्हणतो की ये 14 दिन है तुम्हारे लढने के लिए, ये 14 दिन तुमसे तुम्हारा खुदा भी नहीं छीन सकता. 14 दिवस तुम्हाला काय आदळापट करायची, चर्चा करायची ती सगळी करा, पण फक्त चर्चा करायची. राज्यसभेला मतदान नाही घेतायत, राज्यसभा धनविधेयक, कारण मतदान घेऊन उपयोगच नाहीये ना. राज्यसभेने धनविधेयक संमत करायचंच नाहीये, संमत फक्त लोकसभेने करायचा. जर ह्यांनी संमतच नाही करायचं तर कशाला मतदान घेत बसायचं, फक्त चर्चा करायची 2 आठवडे. बरं, चर्चेअंती काय होऊ शकतं? 2 गोष्टी होऊ शकतात. राज्यसभेने धनविधेयकावर चर्चा केली, 2 गोष्टी झाल्या, इनफॅक्ट 3 गोष्टी होतील असं म्हणूयात आपण. सगळ्याच गोष्टी कव्हर होऊन जातील, मग पॉलिटिक्सचा पण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. हा, राज्यसभेत 2 आठवडे चर्चा झाली आणि त्याच्यातून 3 गोष्टी होऊ शकतात. बरोबर, 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? पहिलं, राज्यसभेनी धनविधेयकात काही राज्यसभेने धनविधेयक ऍज इट इज संमत करून टाकलं. ह्या 14 दिवसांमध्ये काय होईल, राज्यसभेने धनविधेयक जशास तसे स्वरूपात जशास तसे स्वीकारले, काहीच नाही सांगितलं, ओके चालेल आम्हाला पटतंय, कारण तसंही ह्यांना माहिती आपल्याला काही अधिकार नाही आहे, उगाच का बोलावं, तोंडावर पडण्याचं काम होईल. तर धनविधेयक जशास तसं स्वीकारलं, काही प्रॉब्लेमच नाही आहे. लोकसभेने जशा स्वरूपात संमत केलं होतं तशाच स्वरूपात राज्यसभेने संमत ओके म्हणलं, ठीक आहे चांगलं आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता बरोबर म्हणू, तर धनविधेयक जशास तसं स्वीकारलं पहिलं केलं. दुसरं, 2 आठवडे ते धनविधेयक धूळखात पडून होतं, काहीच केलं नाही राज्यसभेने धनविधेयकावर, काहीच कृती केली नाही 2 आठवडे राज्यसभेने धनविधेयकावर, चर्चा सुद्धा नाही केली, धनविधेयकावर काहीच कृती केली नाही, तर काय होईल? तुम्ही विचार करा ना, ह्या 3च पॉसिबिलिटीज असू शकतात. बरोबर, पहिलं, एक तर राज्यसभेने लोकसभेने ज्या स्वरूपात पाठवलं होतं त्या स्वरूपात, बरोबर एक्झॅक्टली, तर हा सुधारणा पण सांगू शकते ना, ते तर तिसरा पार्ट आहे. तिसरा पार्ट, पहिला आहे धनविधेयक जशास तसं स्वरूपात स्वीकारलं, दुसरं 2 आठवडे ते धनविधेयक धूळखात पडून होतं, त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही कोणी, तसं जशास तसं ते धनविधेयक पडू नये काहीच कृती केली नाही, धूळखात पडून. आणि तिसरं, राज्यसभेला वाटलं की धनविधेयकामध्ये काही गोष्टी बदलाव्या आवश्यक आहेत, काही सुधारणा सुचवल्या, तर राज्यसभेने काही सुधारणा सुचवल्या. ह्या 3 गोष्टी असू शकतात. आपण धनविधेयक जेव्हा लोकसभा पास करते आणि राज्यसभेकडे पाठवते, राज्यसभा ह्या 3 पैकी 1 गोष्ट करू शकते. बरोबर, सरळ सरळ ही कॉमन सेन्स आहे की धनविधेयक लोकसभेने ज्या स्वरूपात पाठवलं होतं त्या स्वरूपात म्हणे, नाही उत्कृष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, जशास तशा स्वरूपात स्वीकारलं, काही केलंच नाही, जाऊ दे आपल्याला तसे काही अधिकार नाही, कशा लोकच करून वेळ वाया घालवावा म्हणून धूळखात पडू नये. तिसरं, राज्यसभेने सांगितलं की काहीतरी गोष्टी, आम्हाला असं वाटतं की धनविधेयकात काहीतरी गोष्टी बदलल्या पाहिजेत, सुधारणा आवश्यक आहे, तर राज्यसभेने काही सुधारणा सुचवल्या. आता काय काय करायचं? पहिल्या ह्या केसमध्ये काय होईल, राज्यसभेने धनविधेयक जशास तशा स्वरूपात स्वीकारले, झालं ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं, राज्यसभेने जशास तशा स्वरूपात स्वीकारले म्हणजेच राज्यसभेत पण धनविधेयक क्लिअर झालं आणि आता ते धनविधेयक जाईल राष्ट्रपतींकडे, राष्ट्रपती संमती देतील, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल, इथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बरं, इथं 2 आठवडे राज्यसभेने काहीच केलं नाही, तर काय करायचं? जेव्हा 2 आठवडे राज्यसभा धनविधेयकावर काहीच ऍक्शन घेत नाही ना, तेव्हा 2 आठवडे संपल्याबरोबर 14व्या दिवसाच्या शेवटी राज्यसभेने धनविधेयक जशास तशा स्वरूपात स्वीकारले असा अर्थ होतो.
कारण राज्यसभेला फक्त 14 दिवस आहेत, मुदतवाढ दिली जात नाही. म्हणून धनविधेयक राज्यसभेमध्ये पाठवलं तर 14 दिवस वाट बघितली जाते. बस जर 14 दिवस राज्यसभेने काहीच ॲक्शन ते उघडूनही नाही बघितलं ना विधेयक, तरी सुद्धा 14व्या दिवसाच्या शेवटी राज्यसभेने धनविधेयक जशाच तशा स्वरूपात संमत केलंय असा अर्थ होतो. म्हणून इथं पण काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर, मग प्रॉब्लेम कधी येईल? इथं काही सुधारणा सुचवल्या, आता काय करता येईल? आता इथं ह्या सुधारणा पुन्हा लोकसभेकडे पाठवल्या जातात. इथं तर लोकसभेने ज्या स्वरूपात धनविधेयक पाठवलं होतं राज्यसभेने संमत केलं, इथं राज्यसभेने काहीच काम केलं नाही, तरी सुद्धा 14व्या दिवसाच्या शेवटी धनविधेयक येस फक्त शिफारस करू शकते लक्ष्मी, बिलकुल बरोबर. तर इथं राज्यसभेने काहीच केलं नाही, 14व्या दिवसाच्या शेवटी राज्यसभेने धनविधेयक स्वीकारले असा अर्थ होईल. इथं थोडेसे अजून काम वाढेल, राज्यसभेने सुधारणा सुचवल्या, आता काय करू शकतं? तर ह्या सुधारणा पुन्हा लोकसभेकडे जातात. आता बरं, तुमच्यापैकी ज्यांनी अजून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांच्यासाठी ही न्यूज थोडीशी महत्वाची आहे. 31 मे पर्यंत आता सध्याला जे अनअकॅडमी प्लसचं फी स्ट्रक्चर आहे ते 31 मे पर्यंत असंच राहील. 31 मे पासून अनअकॅडमी प्लसची फीज वाढते 31 मे पासून, आणि ती जवळपास 7.5% वाढते. जसं फॉर एक्झाम्पल आता सध्याला 2 वर्षांचं सबस्क्रिप्शन 18,500 ते 19,900 रुपयांना होईल. तर अजूनही वेळ आहे, आज उद्या आणि परवा 3 दिवस आहेत. तर अजूनही ज्यांनी नाही सबस्क्राईब केलेलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करताना हा कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणून आता जे 18,500 ते 16,650 रुपयांना पडतं सबस्क्रिप्शन. आयकॉनिकचं पण तसंच आहे, आयकॉनिकची पण फीज आता 32,800 रुपये 2 वर्षांची, ती 35,300 रुपये होईल, आणि ह्याच्यावर तुम्हाला आता 10% डिस्काउंट आहेच. म्हणून अनअकॅडमी प्लसला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी केलं नसेल त्यांनी. आता राज्यसभेने काही सुधारणा सुचवल्यात, आपण काय करणार? राज्यसभेने सुधारणा सुचवल्या, ह्या सुधारणा लोकसभेकडे पाठवल्या जातात. राज्यसभेने सुधारणा सुचवल्या, या सुधारणा आपण लोकसभेकडे पाठवल्या, आता लोकसभा काय काय करू शकते? बरोबर, येस, चाय पे चर्चा. पहिलं, इनफॅक्ट दोनच आहेत फक्त वे आउट, फक्त दोनच गोष्टी होऊ शकतात, दो बाते हो सकती है. पहिलं, ह्या सुधारणा जर लोकसभेने स्वीकारल्या तर सुधारित स्वरूपात ते धनविधेयक संमत झाले असा अर्थ होतो. सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या, ह्या सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या तर सुधारित स्वरूपात धनविधेयक संमत होतं. सुधारित स्वरूपात धनविधेयक संमत, कारण कारण शेवटी लोकसभेच्या मनावर आहे. लोकसभेने स्वीकारल्या स्वीकारल्या, लोकसभेने नाही स्वीकारल्या गेलं उडत असं. तर राज्यसभेने ज्या सुधारणा सुचवल्यात ना धनविधेयकामध्ये, त्या सुधारणा लोकसभा स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. जर लोकसभेने स्वीकार सुधारणा स्वीकारल्या, लोकसभेला पटलं की अरे हो महत्वाचे पॉईंट्स आहेत, बरं मुद्दे महत्वाचे आहेत, आणि त्यांनी इन्क्लूड केले, तर विधेयक सुधारित स्वरूपात संमत होईल. आणि जर लोकसभेने ते नाकारलं, लोकसभेला तो पण अधिकार आहे. लोकसभेने सुधारणा नाकारल्या नाकारल्या तर काय होईल? तर धनविधेयक मूळ स्वरूपात संमत होऊन जातात. मूळ स्वरूपात म्हणजे ज्या स्वरूपात लोकसभेने राज्यसभेकडे पाठवलं होतं, मूळ स्वरूपात धनविधेयक संमत होतं. म्हणून एक तर राज्यसभा 3 कामं करू शकते धनविधेयकावर. पहिलं, राज्यसभेने पास केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरोबर, दुसरं, राज्यसभेने काहीच काम केलं नाही तरी धनविधेयक पास झालं. आणि तिसरं, राज्यसभेने सुधारणा सुचवल्या तर ह्या सुधारणा आल्या लोकसभेकडे. आता लोकसभा काय करेल? लोकसभेने त्या सुधारणा स्वीकारल्या, डन, ठीक आहे, खुश, तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश, सुधारित स्वरूपात धनविधेयक संमत झालं. दुसरं, मूळ स्वरूपात धनविधेयक जर लोकसभेने त्या सुधारणा नाकारल्या, नाही आम्हाला नाही पटत,
म्हणून जर नाकारलं तर मूळ स्वरूपात ज्या स्वरूपात लोकसभेने संमत केलं होतं त्या स्वरूपात धनविधेयक संमत होऊन जातं. अशा लोकसभेच्या दोन पॉवर्स आहेत किंवा असे दोन एंड होऊ शकतात. म्हणजेच आपण फायनली जेव्हा इथं जातो या टॉपिकवर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की राज्यसभेकडं धनविधेयकाशी संबंधित काहीच अधिकार नाही आहेत. फक्त एकच गोष्ट आहे, राज्यसभा धनविधेयकाला 14 दिवस अडकवून ठेवू शकते. राज्यसभेला एकमेव अधिकार आहे की राज्यसभा धनविधेयकाला 14 दिवस अडकवून ठेवू शकते बस. कारण 14 दिवस लोकसभा काहीच करू शकत नाही. जोपर्यंत 14 दिवस संपत नाही तोपर्यंत, 14 दिवस संपले की मग लोकसभेचं पुन्हा पॉवर सुरू होते. तर धनविधेयकाबद्दल राज्यसभा काय काय करू शकते हे लक्षात घ्या. एकच मिनिट, मी फक्त पाणी पितो, एक मिनिटात कंटिन्यू करू. ओके, तर बरोबर, तर हे झालं धनविधेयकावर राज्यसभा काय काय करू शकते आणि राज्यसभेने काही केलं तर त्याच्यावर लोकसभा काय काय करू शकते. ह्या दोन स्लाइड्स मध्ये ना सगळं रामायण महाभारत लिहिलंय आपण धनविधेयकाचं. तसं रामायण महाभारत लिहिणं शक्य नाहीये दोन पेजवर, पण ते वाल्मिकी आणि महर्षी व्यास करू शकतात, ते लिहू शकतात, आपल्याला नाही शक्य होणार. तर राज्यसभेने सुधारणा सुचवल्यावर लोकसभा काय काय करू शकते आणि मग धनविधेयकाचं काय शेवट काय होऊ शकतो ते आपल्याला इथं दिसतं. बरोबर, अनअकॅडमीवर काही कंटिन्युअसली तुमच्यासाठी कोर्सेस राबवले जातात अनअकॅडमी प्लसवर. ह्या कोर्सेसमध्ये सगळे विषय एकत्रच एका गठ्ठ्यामध्ये द्यायचा प्रयत्न केलेला असतो, तर हे तुमच्यासाठी आहेत काही बॅच कोर्सेस. एक निश्चय नावाची बॅच सुरू झाली आहे 25 मे पासून. ही संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी एक डिटेल्ड बॅच आहे, तर ही बॅच तुम्हाला फायदा करून देऊ शकेल. आणि रोज दुपारी 3 वाजता मी अर्थव्यवस्था, भूगोल आणि पॉलिटी ह्या विषयांचे सर्व प्रश्न घेतो, कधी इकॉनॉमिक्स, कधी भूगोल, कधी पॉलिटी असं. तर आता इकॉनॉमिक्सचा जो महासंग्राम होता ना तो संपत आलाय आणि आता त्याचा मी पुन्हा पार्ट 1 पासून सुरू करेल. तर तुमच्यापैकी ज्या मुलांना वाटतं की इकॉनॉमिक्सचं बऱ्यापैकी रिडिंग झालंय त्यांनी इकॉनॉमिक्सच्या महासंग्रामाला उपस्थित राहिलेलं फायदा होईल. भूगोलाचं पण संपत आलंय, मग लगेच आपण पॉलिटी सुरू करूयात. तर रोज दुपारी 3 वाजता हे असतंच. हे हा स्पेशल क्लास आहे अनअकॅडमीवर, अनअकॅडमीच्या ॲपवर किंवा वेबसाईटवर, यूट्यूबवर नाही. तर हा एक बघायचे, ते स्पेशल क्लासेस बघायचे काय. आता पुढं जसं स्वाती म्हणतात ना, धनविधेयक ही शासनासाठी अग्निपरीक्षा असते. धनविधेयक पास होणं, धनविधेयक जर संसदेत पास नाही झालं ह्याचा काय अर्थ आहे की शासनाच्या बाजूने मत देणारी लोक कमी आहेत, शासनाच्या विरुद्ध बाजूने मत देणारी लोक जास्त आहेत. सरळ सरळ हिशोब आहे ना. धनविधेयक पास झालं नाही म्हणजे काय, म्हणजेच शासनाच्या विरुद्ध बाजूने जास्त लोकांनी मत दिलंय, म्हणजेच शासनाचं बहुमत नाही राहिलं. आता धनविधेयक जर संसदेत पास झालं नाही तर याचा अर्थ असा होतो की शासनाच्या विरुद्ध बाजूने लोकांनी जास्त मतं दिली आहेत, म्हणजेच शासन बहुमतात नाही, शासन अल्पमतात आलंय. अशा वेळी शासनाला ते धनविधेयक बाजूला ठेवून अगोदर विश्वास प्रस्ताव मांडावा लागतो आणि धनविधेयक फेल झाले म्हणजे विश्वास प्रस्ताव पण फेल होतो आणि शासनाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून धनविधेयक पास नाही झालं संसदेत तर शासन कोसळतं असा अर्थ होतो त्याचा, शासनाला राजीनामा द्यावा लागतो. बरोबर, बरं आता धनविधेयकाबद्दल बोलायचं तर आणि आता मग काय होईल, राज्यसभेनी सुधारणा सुचवल्या, लोकसभेने ऍक्सेप्ट केल्या नाही केल्या लोकसभेची इच्छा, आता पूर्ण झालं लोकसभा आणि राज्यसभेचा खेळ संपलं. आता ते धनविधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. राष्ट्रपतींकडं कोणत्याही विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपती काय करू शकतात, 3 गोष्टी. पहिलं, संमती द्यायची.
दुसरं संमती नाकारायची, तिसरं काहीच करायचं नाही, पडून राहू द्यायची फाईल. राष्ट्रपती इथं पण संमती देऊ शकतात, संमती नाकारू शकतात, पण पुनर्विचारार्थ नाही पाठवू शकत. राष्ट्रपती धनविधेयकाला पुनर्विचारार्थ नाही पाठवू शकत. ते संमती देतात किंवा राखून ठेवतात, पण 99.99% केसेसमध्ये राष्ट्रपती धनविधेयकाला संमती देतातच. का? कारण राष्ट्रपतींच्याच पूर्वसंमतीने मांडलंय. बरोबर. तर राष्ट्रपतींनीच पूर्वसंमती दिली आहे, म्हणून धनविधेयक राष्ट्रपतीला संमती देतीलच शेवटी. आणि राष्ट्रपतींनी सुरुवातीलाच तुम्ही परमिशन दिली आहे ना, मग आता तुम्ही नाकारायची काही गरजच नाही, म्हणून धनविधेयकाला राष्ट्रपती मेनली संमती देतातच. बरं, आता धनविधेयकामध्ये काय काय येऊ शकतं, धनविधेयकामध्ये काय काय येतं ते बोलूयात. धनविधेयकाचे कंटेंट्स बघायचे आहेत आपल्याला, कोणत्या कोणत्या विधेयकाला धनविधेयक म्हणता येतं. तर संविधानाच्या कलम 110 नुसार संविधानामध्ये आपण धनविधेयकाची व्याख्या केली आहे. एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या प्रकारच्या विधेयकांना धनविधेयक म्हणायचं, तर कलम 110 मध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या त्या सर्व गोष्टींना आपण धनविधेयक कन्सिडर करतो. पहिलं, धनविधेयकाची व्याख्या संविधानाच्या कलम 110 नुसार. पहिलं, करांशी संबंधित बाबी. करांशी संबंधित बाबी म्हणजे काय? एखादा नवीन कर लावायचा आहे, एखादा कर अस्तित्वात होता तो रद्द करायचा आहे, कॅन्सल करायचा आहे, कराचा दर कमी करायचा आहे, कराचं स्वरूप बदलायचं आहे, म्हणजे प्रत्यक्ष असेल त्याला अप्रत्यक्ष करायचं आहे, अप्रत्यक्षला प्रत्यक्ष करायचं आहे, कराचं स्वरूप बदलायचं आहे. ह्या गोष्टींशी संबंधित काहीही बाबी जर विधेयकात लिहिलेल्या असतील तर त्या विधेयकाला आपण धनविधेयक म्हणतो. म्हणजे कोणत्याही विधेयकामध्ये जर करांशी संबंधित बाबी असतील ना की त्याला धनविधेयक म्हणून टाकतो आपण. मग करांशी संबंधित बाबी कोणत्या? नवीन कराची आकारणी करणे, एखादा कर रद्द करणे, कराचा दर कमी करणे, ह्या गोष्टी. बरोबर, ह्या गोष्टींशी संबंधित विधेयकाला आपण धनविधेयक असं म्हणतो. पुढं, केंद्र शासन कर्ज घेतं. बघा, आपण सार्वजनिक वित्त टॉपिकमध्ये बघितलं होतं की केंद्र शासन आपला जो अर्थसंकल्पीय खर्च आहे, बऱ्याच गोष्टी सुधारणा करण्याचा खर्च आहे, त्याच्यासाठी कर्ज घेतं. तर त्या केंद्र शासनाच्या कर्जाच्या नियंत्रणाशी संबंधित बाबी, केंद्र शासनाच्या किंवा शासनाच्या कर्जाच्या नियंत्रणाशी संबंधित बाबी. ज्या विधेयकामध्ये हे कर्जाच्या नियंत्रणाशी संबंधित काही बाबी एक्सप्लेन केलेल्या असतील त्या विधेयकाला पण आपण धनविधेयक असं म्हणतो. केंद्र शासनाच्या कर्जाच्या नियंत्रणाशी संबंधित बाबी धनविधेयकामध्ये येतात. आता भारत शासनाचे 3 निधी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. इथं त्या निधींचा एक छोटासा संदर्भ येईल. जसं भारत शासनाचा संचित निधी जो असतो ना तो संसदेच्या नियंत्रणाखाली असतो, आणि आकस्मिक निधी जो असतो तो राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली असतो. मग आता हे जे संचित निधी आणि आकस्मिक निधी आहे यांच्या संरक्षणाशी संबंधित विषय पण धनविधेयकात येतात. संचित निधी, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया संचित निधी आहे, व आकस्मिक निधी म्हणजे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. कलम 367 मध्ये आकस्मिक निधी आणि 366(1) मध्ये संचित निधीची व्याख्या दिलेली. बरोबर, संचित निधी व आकस्मिक निधी यांच्या संरक्षणाशी संबंधित विषय. हा एक आहे. मग अजून आपण संचित निधीतून जो खर्च करतो ना त्या खर्चाचे 2 प्रकार आहेत. संचित निधीतून केला जाणारा खर्च आणि संचित निधीवरील प्रभारित खर्च किंवा भारित खर्च.
मग तो संचित निधीवरील भारित खर्च जो आहे ना, त्या भारित खर्चाची लिस्ट एक जी आपण पाठ करतो, त्या भारित खर्चाशी संबंधित विषय पण सगळे धनविधेयकामध्ये येतात. संचित निधीवरील भारित खर्च, एक्सपेंडिचर चार्ज ऑन द कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. संचित निधीवरील भारित खर्च हा एक पॉइंट आहे. पाचवं, केंद्र शासनाचं अकाउंटिंग करावं लागतं दरवर्षी. दररोज आपण आहे ना, रोजचं रोज अकाउंटिंग करतो, इथून पैसे आले, इथून पैसे गेले, इथून पैसे आले, इथून पैसे गेले, तर त्याला आपण म्हणतो अकाउंटिंग. आणि त्या अकाउंटिंगचं ऑडिटिंग करतात कोण? कॅग, महालेखा परीक्षक. मग हे लेखा आणि लेखा परीक्षणाशी संबंधित जे विषय आहेत ते पण धनविधेयकामध्ये येतात. लेखा व लेखा परीक्षणाशी संबंधित विषय, ह्या इतक्या गोष्टींपैकी काहीही जर बाबी एखाद्या विधेयकात असतील तर त्या विधेयकाला आपण धनविधेयक असं म्हणतो. लेखा व लेखा परीक्षणाशी संबंधित बाबी, तर आपण त्या विधेयकाला धनविधेयक म्हणतो. ही झाली धनविधेयकाची व्याख्या. इतक्या गोष्टी कोणत्याही विधेयकात असतील ना, ह्याच्यापैकी कोणतीही एक गोष्ट असेल किंवा सगळे असतील, तर त्या विधेयकाला आपण धनविधेयक असं समजतो. बरोबर, संविधानाच्या कलम 110 मध्ये ही व्याख्या देण्यात आली आहे. क्लिअर? मी आहे ना तुम्हाला इथं संचित निधी आणि आकस्मिक निधीमध्ये 366 बोललो, बरं? बाय मिस्टेक ते 266 आहे. हा ना, आपण संचित निधी आपल्याला भारत शासनाचे निधी बघायचेच आहेत तीन, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. संचित निधी कलम 266(1) नुसार आणि आकस्मिक निधी कलम 267 नुसार बनवण्यात आलाय. है ना, ही संविधानाच्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेले निधी आहेत. ओके, ही झाली धनविधेयकाची व्याख्या. आता दोन तीन गोष्टी अशा आहेत ना जे पैसे दिसतात आपल्याला, म्हणजे बघा इथं मेनली पैसा पैशाशी संबंधित विषय आहेत, पण दोन तीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी पैसे दिसतात पण त्या धनविधेयकाशी संबंधित नाही आहेत. उदाहरणार्थ काय? शासन आपल्याला वेगवेगळ्या सेवा देतं, बरोबर? त्या सेवांशी जर फीस शासन जी आकारतं ना, शासनाने ह्या सेवांबद्दल जी फीज आकारलेली असते त्या फीजचा समावेश धनविधेयकात होत नाही. म्हणजे शासनाद्वारे ज्या सेवा दिल्या जातात वेगवेगळ्या, त्या सेवांच्या बदल्यात जी फीज आकारली जाते किंवा शासन वेगवेगळे दंड आकारतं आपल्याकडनं, त्यांना बरोबर, तर त्या ते दंड आकारणं किंवा सेवेसाठी एखादी फीज आकारणं ह्या गोष्टींचा समावेश धनविधेयकात होत नाही. पहिला पॉइंट, एक्सेप्शन्स लक्षात घ्या. हे तर लक्षात राहतील, पण कोणत्या गोष्टी धनविधेयकात येत नाहीत ह्याचे एक्सेप्शन्स पण लक्षात घ्या. तर पहिलं, सेवांबद्दल आकारण्यात आलेल्या फीज आणि दंड वसुली ह्यांचा समावेश असलेला कोणतंही विधेयक म्हणजे धनविधेयक असत नाही, ह्यांच्याशी संबंधित विधेयकाला धनविधेयक म्हणत नाही. दुसरं, स्थानिक कर जे असतात ना, आपल्या गावात नळपट्टी, घरपट्टी, भाडपट्टी वगैरे हे आपण वेगवेगळ्या पट्ट्या भरतो, स्थानिक कर भरतो आपण, लोकल टॅक्सेस, तर त्या स्थानिक करांशी संबंधित पण कोणता विषय विधेयकात असेल तर त्याला आपण धनविधेयक म्हणत नाही. फक्त ह्या पाच गोष्टींशी संबंधित विधेयकाला धनविधेयक म्हणतात, सेवांबद्दल आकारलेली फीज आणि दंड वसुली, तसंच स्थानिक करांशी संबंधित विषय धनविधेयकात मोडत नाहीत. क्लिअर? मग आता काय होतं माहितीये, एखादं विधेयक आहे, मला आपण बोलत होतो ना सुरुवातीला की क्रायटेरिया असेल ना सर, है ना, काहीतरी क्रायटेरिया असेल सर धनविधेयकाचा, असं कसं काही करता येईल? तर करता येईल ना. समजा मी शासन आहे, साधारण विधेयक आहे पण मला ते धनविधेयक बनवायचं आहे, मी काय करेल? मी त्या विधेयकामध्ये उगच ह्याच्यातली एखादी गोष्ट काहीतरी टाकून देईल, उगच एखादी गोष्ट टाकून देईल की लोकांकडनं जो कर गोळा करायचा आपल्याला तो डायरेक्टली त्यांच्या आधार नंबरवरनं कर गोळा करता येईल. आता मी काय उगच टाकले बरं हे वाक्य, पण आता करांशी संबंधित बाबी आल्या का नाही, झालं धनविधेयक. कारण मला त्या विधेयकाला धनविधेयक बनवायचं होतं, कारण मला ते लोकसभेतच ठेवायचं आहे, राज्यसभेकडे जाऊ नाही द्यायचं. म्हणून शासन एखाद्या विधेयकामध्ये ह्याच्याशी संबंधित एखादी बाब सरळ टाकून देईल, टाकून दिली झालं ते धनविधेयक. आणि म्हणून आपल्या परीनं ह्या तरतुदींचा उपयोग करून घेता येतो विधेयकाला धनविधेयक बनवण्यासाठी. तर धनविधेयकाची ही व्याख्या लक्षात ठेवायची. आणि म्हणून तर म्हणतोय ना आपण की सत्ताधारी पक्ष आणि आपला हा पक्ष विरोधी पक्ष ह्यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात,
की हे विधेयक धनविधेयक आहे की नाही ह्या स्वरूपात, आणि असं जर वादविवाद झालं तर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. लोकसभेचे अध्यक्ष म्हणले पूर्व आहे तर पूर्व आहे, दिवस आहे तर दिवस आहे, रात्र तर रात्र आहे. तर मतभेद झाले तर लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. आणि धनविधेयकावर धनविधेयक असल्याचं लोकसभा अध्यक्षांचं एक प्रमाणपत्र लावावं लागतं त्यांच्या सही आणि शिक्क्यानुसार. आता हे अनअकॅडमी प्लसचे आत्ताचं फी स्ट्रक्चर आहे जे आज उद्या आणि परवा व्हॅलिड आहे. परवापासून वाढलेलं असेल तर हे आत्ता सध्याचं फी स्ट्रक्चर आहे. 2 महिने, 12, 24 महिने, 12 महिने, 6 महिने, 3 महिने, 1 महिने, वेगवेगळे फीज आहे वेगवेगळ्या पॅकेजेसची. ह्या फीजवर तुम्हाला 10% ऑफ मिळू शकतं. RR लाईव्ह हा कोड वापरायचा म्हणजे तुम्हाला 10% ऑफ मिळेल. आणि सबस्क्राईब करून घ्यायचं, परवापासून फीज वाढेल. ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी करून घ्या. अनअकॅडमीचं हे काय, ह्या लेक्चर्सला तुम्हाला लेक्चर आवडले तर लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, PDF डाउनलोड करा, सबस्क्राईब करा अनअकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला, सगळंच करा. जे काही करता येतं ते सगळं करा, पण हे जास्त महत्त्वाचं आहे, हे पाठ करा. तर धनविधेयकाबद्दल आपल्याला एवढे पॉईंट्स माहिती असले पाहिजेत. आता वित्त विधेयकाबद्दल बोलूयात, है ना. वित्त विधेयकाबद्दल राहुलने प्रश्न विचारला होता ना. हा, फायनान्स बिल. संविधानाच्या कलम 117 मध्ये वित्त विधेयकाची व्याख्या दिली आहे. वित्त विधेयकांचे दोन प्रकार असतात. कलम 117(1) नुसार मांडलेलं वित्त विधेयक, ज्याला वित्त विधेयक 1 म्हणतो आपण, आणि कलम 117(2) नुसार मांडलेलं वित्त विधेयक, ज्याला आपण वित्त विधेयक 2 म्हणतो. वित्त विधेयक 1 सुद्धा सुरुवातीला लोकसभेतच मांडता येतं, राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यकच असते. ह्या दोन गोष्टींमध्ये वित्त विधेयक 1 धनविधेयकासारखं आहे. म्हणजे वित्त विधेयक 1 थोडंसं धनविधेयकासारखं आहे, ज्याला राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते आणि लोकसभेतच मांडता येऊ शकतं सुरुवातीला. बाकीच्या सर्व बाबतीत ते साधारण विधेयकासारखं आहे, म्हणजे तिथं राज्यसभेला पण अधिकार आहेत. आणि वित्त विधेयक 2 तर पूर्णपणे साधारण विधेयकासारखं आहे, फक्त त्याच्यामध्ये धनविधेयकाशी संबंधित एखादी गोष्ट येते पण ते धनविधेयक नाही आहे. म्हणून वित्त विधेयक 1 हे काही बाबींमध्ये धनविधेयकासारखं आहे, काही बाबींमध्ये साधारण विधेयकासारखं आहे. आणि वित्त विधेयक 2 हे पूर्णपणे साधारण विधेयकासारखं आहे. तर आपण काय म्हणू शकतो की सर्व धनविधेयक हे वित्त विधेयक आहेत, पण सर्व वित्त विधेयक हे धनविधेयक नाही आहेत. बरोबर. तर तो एक पॉईंट छोटासा लक्षात ठेवायचा की सर्व धनविधेयक हे वित्त विधेयक आहेत, पण सर्व वित्त विधेयकही धनविधेयक नाही आहेत. कारण वित्त विधेयक 2 धनविधेयक नाही आहे, वित्त विधेयक 1 पण पूर्णपणे धनविधेयक नाही आहे. हा असा पॉईंट आहे. फक्त वित्त विधेयक 1 सुरुवातीला लोकसभेतच मांडता येतं, आणि दुसरं वित्त विधेयक 1 लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. हा वित्त विधेयक आणि धनविधेयकातला फरक आहे. क्लिअर, डन, चालेल. तर इतकं मला तुम्हाला सांगायचं होतं ह्या धनविधेयक टॉपिकमध्ये. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारत शासनाचे वेगवेगळे निधी हे बघायचे आहेत. बरोबर. तर उद्या आपल्याला भारत शासनाचे वेगवेगळे निधी आणि बँकांचं राष्ट्रीयीकरण, भारतातलं जे बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं आपण 1969, 1980 आणि आत्ता जे आपापसात विलीनीकरण चालू आहे, हे सगळं आपल्याला उद्याच्या लेक्चर्समध्ये बघायचं आहे. तर उद्या पण 2 लेक्चर्स होतील. बरोबर. आणि दुपारी 3 वाजताचं लेक्चर तर होतंच ऑफकोर्स. तर आज मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. आय होप तुम्हाला हा टॉपिक चांगला कळला असेल. आता पॉलिटीमध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये कुठूनही हा प्रश्न आला, ह्या टॉपिकवर प्रश्न आला, तरी तुमचा उत्तर चुकायला नको. ह्या टॉपिकवरचे प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहिजेत. क्लिअर. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला नेहमीच विचारू शकता. तर थांबूयात आता, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये उद्या. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा, अभ्यास करत रहा, खूप चांगलं कष्ट करा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा, आणि काही लागलं मला सांगा. बरोबर. आपल्याला इतकं पराक्रम गाजवायचं आहे की आपल्या गावांनी, आपल्या जिल्ह्यांनी आपल्या पराक्रमाची उदाहरणं दिली पाहिजेत पुढच्या पिढ्यांना, है ना. तर आपल्या आयुष्याचं सार्थक आहे काहीतरी, नाहीतर मग आपल्यापेक्षा कॉक्रोच बरे होते. आले, किचनमध्ये खाल्लं, मॉर्टिन मारलं, कोणीतरी मरून गेले, आपली पण तशीच गत होईल. आपली उदाहरणं, आपल्या गावात पण अशी किती लोकं जन्माला येतात आणि मरून जातात माहिती नाही पडत, पण आपण मेलेलं पूर्ण जिल्ह्याला, पूर्ण राज्याला कळलं पाहिजे. इतकं मोठं व्हायचं, इतका पराक्रम गाजवायचं, है ना. लोकांनी उदाहरणं दिली पाहिजेत, आपल्याला आदर्श मानलं पाहिजे हजारो तरुणांनी. इतकं पराक्रम गाजवायचं आणि तुम्ही डेफिनेटली करू शकता. तुम्ही MPSC करायचा निर्णय घेतला हेच दाखवतं की तुम्ही आपण ती पराक्रम करण्याची तयारी. तर करायचं नक्की, है ना. आणि काही लागलं मला सांगायचं.
थांबूयात आता. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा, खूप कष्ट करा, खूप मोठे व्हा. मी माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत आहोतच. भेटूयात लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बिलकुल कष्ट करण्यात काटकसर करायची नाही, म्हणजे यश मिळण्यात काटकसर होणार नाही. भेटूयात लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या, अभ्यास करत राहा. ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम.